या ठिकाणी पिंपरी चिंचवड अथलेटिक संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष तसेच उद्योजक विनोद तापकीर सर या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. एशियन क्रीडा आरोग्य नर्सरी प्रकल्प च या ठिकाणी जे शिंदे लॅबच्या परिसरातील हे शिबिराचं उद्घाटन सन्माननीय विनोद तापकीर सर यांच्या हस्ते झालेलं आहे. आणि त्याचबरोबर सन्माननीय किशोर शिंदे सर जे रिओ ऑलिम्पिक आता नुकतंच जे समर ऑलिम्पिक संपलं आता त्याच्यात पॅरा ऑलिम्पिक मध्ये टेक्निशियन म्हणून ते टेक्निकल अधिकारी म्हणून जात आहेत तर त्यांचाही या ठिकाणी सन्मान त्यांच्या हस्ते संपन्न झालेला आहे. तर तापकीर सर ह्या शिबिरा संदर्भात तुम्ही काय सांगा? शिबिर त्या उत्तम शिबिर असं आपण नियोजित केलेलं आहे आयोजित केलेलं आहे. हे शिबिर सांगायचं म्हणजे आत्ताची जी मुलं आहेत जी टीव्हीची आणि मोबाईलच्या जे याच्यामध्ये चाललेले आहेत ही गेम बघून एशियन गेम बघून त्याच्या माध्यमातून मुलांचे एक बुद्धीवर आपल्या एक गेम आहेत त्या गेमच्या माध्यमातून ती मुलं एक क्रीडा क्षेत्र वळतात आणि क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून त्यांचं आरोग्यही चांगलं राहील आणि त्यांच्या खेळाकडं त्यांचं आकर्षण होईल. सर आज या ठिकाणी जागा उपलब्ध नाही आहे त्याचबरोबर मैदान पण उपलब्ध नाही आहे तर ह्या ठिकाणी कमीत कमी जागेत जास्ती असं मुलं खेळतात कोणत्याही प्रकारचा अपघात होत नाही तर या ठिकाणी भगिनींनी सुद्धा या ठिकाणी सहभाग घेतला. तुमची ह्या ठिकाणी चांगली अशी संकल्पना आहे तुमचं नियोजन आहे तर ह्या संदर्भात काय सांगाल सर? आपण हे जो कार्यक्रम आयोजित केला आहे कमीत कमी जागेमध्ये मुलांना की आजकाल तर गार्डन उपलब्ध ग्राउंड उपलब्ध नाही आहे पण आपण या थोड्याशा मोजक्या जागेमध्ये आपण जे कार्यक्रम ॲक्टिव्ह चालू केलेले आहेत याचा महिलांनी पुरुषांनी ज्येष्ठांनी या सर्व नागरिकांचा उपभोग घेतला आहे. ह्याच्यामधून हे आता आनंदी वातावरण बघतोय मुलांच्यात आनंदी वातावरण आहे महिलांचे आनंदी वातावरण आहे पुरुषांचे आनंदी वातावरण आहे की आनंद ह्या माध्यमातून आज त्यांच्याकडलं मला वाटतं एक तास भर आलं की टी व्हीकडलं लक्ष दुर्लक्ष झालेलं आहे काय काय आणि मुलांचं पण मोबाईलकडलं लक्ष दुर्लक्ष होऊन आज हे खेळाकडे आकर्षण झालेलं आहे. हे आपला उपाय अत्यंत उपयोगी आणि सर्व कुटुंबाचा आणि मुलांना उपयोगी उपक्रम हा आपला आहे. आता निश्चितच सर तुम्ही हे चांगलं अवलोकन केलेलं आहे लहान मुलं पण या ठिकाणी खेळत आहेत आणि तुमचं पर्यावरणासंदर्भात पण जनजागृती चांगली आहे. प्रत्येक घरोघरी तुम्ही या ठिकाणी झाडं वाटप आणि त्याची वाढ करण्यासंदर्भात प्रबोधन करताय प्रचार करताय तर ह्याच प्रकारे ही लहान मुलंसुद्धा ही भविष्यात वाढणार आहे आणि सदृढतेचं लेणं प्रत्येक घरात वाढतंय तर ह्या संदर्भात अजून तुमच्या काय योजना आहेत? आता पहिलं तर उपक्रम जो तुम्ही म्हणला तर जिव्हाळ्याच्या माध्यमातून जे मी झाडं लावा झाडं जगवा एक झाड आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा तेच तुम्हाला उघडतं तुम्हाला झाड सावलीप्रमाणे मुलाप्रमाणे सांभाळेल हा एक प्रकल्प आत्ता भेटला आहे. आणि हा जो आत्ता मुलांचा जो मानसिकता बदलली होती की टी व्ही आणि मोबाईल आणि टी व्ही हा सर्वांचं आहे पण हा उपक्रम घेऊन जे मुलांना क्रीडा क्षेत्राची माहिती मिळावं त्या उद्देशाने मी हा जो उपक्रम एशिया गेमच्या नावातून हा उपक्रम चालू केला. निश्चितच सर या ठिकाणी आज किशोर शिंदे सर हे पॅराऑलिम्पिकला जात आहेत तर त्यांना शुभेच्छा म्हणून तुम्ही काय सांगाल? आज आपला अभिमान आपल्याला वाटतो आपल्या महाराष्ट्रातील एक व्यक्ती आपल्या पुणे जिल्ह्यातील एक उद्भव नेतृत्व किशोर शिंदे हे आपल्या पिंपरींचड शहरातून एशिया गेमसाठी आउट ऑफ रशियाला ब्राझीलला चाललेले आहेत तर त्यांचं मी माझ्या हनुमंत तापकीर प्रेसिडेंटच्या वतीनं विनोद तापकीर मित्र परिचय दिले त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद सर या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला तुम्ही वेळ दिला मुलाखत दिली आणि ह्या शिबिराचं भव्य असं उद्घाटन केलं त्याचबरोबर सन्माननीय किशोर शिंदे सर यांचंही तुम्ही त्यांना उपकृत केलं त्यांना सन्मानित केलं त्याबद्दल आपलं हार्दिक आभार आणि या ठिकाणी हा तुमचे असेच विचार हे या NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने पिंपरी चिंचवड आणि काळेवाडी परिसरातील प्रत्येक त्याच्या व्हॉट्सअपवरती जातील आणि प्रत्येकाला ह्याबद्दल माहिती दिली जाईल हे अशी या ठिकाणी मी ग्वाही देऊन या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद.